ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकोळे यांनी दोन प्रमुख मागण्यांसह सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे राज्य सरकार ओबीसी आरक्षणा आरक्षणाबद्दल गंभीर नव्हतं त्यांनी या आरक्षणासाठी दखलच घेतली नाही असा आरोप यांनी आज पत्रकार परिषदेत केला राज्य सरकारनं तीन महिन्यांच्या आत इम्पेरिकल डेटा देण्याचं वचन सर्वोच्च न्यायालयात दिलं आहे तोपर्यंत ज्या निवडणुका लागलेल्या नाहीत त्या निवडणुका थांबवाव्यात राज्य सरकारनं तीन महिन्यांच्या आत आपलं वचन पूर्ण करावं आणि निवडणूक आयोगानं मात्र ज्या निवडणुका लागल्याच नाही त्या निवडणुका ओबीसी विना घेऊ नयेत अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली सुप्रीम कोर्टाला विनंती करतो आहे की राज्य सरकारने तीन महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डेटा देण्याचं जे कमिटमेंट केलं आहे सुप्रीम कोर्टात केलं आहे तोपर्यंत ज्या निवडणुका लागल्या नाही त्या निवडणुका थांबवाव्या राज्य सरकारनी तीन महिन्याच्या आतमध्ये आपलं कमिटमेंट पूर्ण करावं आणि निवडणूक आयोगाने मात्र ज्या निवडणुका लागल्याच ला नाही त्या निवडणुका ओबीसी बिना घेऊ नये राज्य सरकारने ज्या पद्धतीने दोन वर्ष या ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केला शेवटी उशिरा का नाही पण सुचलं आणि तीन महिने वेळ सुप्रीम कोर्टाला मागितला सुप्रीम कोर्टाने ओबीसीवर एवढा मोठा अन्याय होतो आहे त्यावर विचार करावा आणि तीन महिन्याचा वेळ ज्या निवडणुका झाल्या नाही किंवा लागल्या नाही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला तीन महिन्यासाठी वेळ वाढवून द्यावा